ग्रामीण भागातून शिरूर मतदार संघातील आपले खासदार आढळराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केल्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छाही देतो। खरं म्हणजे गेल्या 4-5 महिन्यापासून या राज्यामध्ये आपण सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं, बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे या राज्यामधल्या जनतेच्या मनामध्ये एक सरकारच्या प्रति विश्वास निर्माण झालाय की हे सरकार काम करणार काय, हे आपलं सरकार आहे, ही भावना मनामध्ये निर्माण होणं ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळेजण बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे मिळून या सरकारचा कारभार हाकतोय। खऱ्या अर्थाने मागे काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहेच आणि बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका आपण पुढे घेऊन जातोय आणि त्या भूमिकेला मान्यता देऊन आढळराव पाटील साहेबांनी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतके वर्ष काम करणारा हा खासदार त्याची तडकाफडकी तात्काळ हकालपट्टी करण्याचं पाप ज्यांनी केलं ते आज या ठिकाणी तुम्ही त्यांच्या रूपाने त्याचा बदला म्हणणार नाही मी। आणि म्हणून जशाच तसं उत्तर तुम्ही आज डेमो आहे का दररोज आढळराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली शरद वगैरे सगळे आहेत रोजच्या रोज वेगवेगळ्या पक्षातले लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहे। खरं म्हणजे मला या ठिकाणी अभिमान वाटतो की राज्यभरातून विविध तालुक्यातून विविध शहरांमधून ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर प्रवेशाची रांग लागलेली आहे। खऱ्या अर्थाने एक आपला तसं बघायला गेलं तर आढळराव हा आपला नवीन आहे ना, 4-5 महिनेच झाले, 6 महिन्याचा एक कार्यक्रम आपला आणि हे मूळ शिवसेना आपली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील आपल्या शिवसेनेचं नाव काय दिलं माहित आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना। बाळासाहेबांचे जे विचार पुढे घेऊन जातील त्यांच्या मागे जनता ठामपणे खंबीरपणे उभी राहील नव्हे राहिलेली आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय। आणि मी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगेन की लोकांचा जो प्रचंड असा प्रतिसाद हे आपल्या सरकारला आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला लोकमान्यता मिळालेली आहे। लोकांची मान्यता म्हणजे जे लोक ऍक्सेप्ट करतायत, जे लोकांना मान्य आहे तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून आपलं सरकार लोकांच्या हिताला प्राधान्य देत आहे। मी त्या डिटेलमध्ये जात नाही, काही निर्णय आपण घेतले आपल्याला माहित आहे, 4-5 महिन्यात गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्याचा विकास थांबला होता, विकास फुटला होता, परंतु 4-5 महिन्यामध्ये त्याला आपण चालना देण्याचं काम केलं आणि म्हणूनच मगाशी देखील मी म्हणालो की झालेल्या नुकत्याच ग्रामपंचायती म्हणजे तुमच्याकडे किती यापैकी किती आल्या, म्हणजे 50% पेक्षा जास्ती ग्रामपंचायती
प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या 6 महिन्याच्या पक्षाचे आले. आता असंच जर आपण काम करत राहिलो तर पुढच्या 2 वर्षात काय होईल याची चिंता सगळ्यांना लागलेली आहे. आणि त्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे. काय होणार पुढे ही चिंता निर्माण झालेली आहे. परंतु आम्ही कुणाच्या विरोधामध्ये बोलत नाही. आम्ही कुणावरही आरोप करत नाही. आम्ही आमचं काम करत राहतोय. आणि जनतेला नेमकं तेच आवडतंय की काम करणारे लोक त्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे दररोज उभी राहते आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील 7,000 ग्रामपंचायती होत्या. त्यापैकी 3,000 जास्तीच्या ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या आल्या. आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या 1,595 ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या. आणि निवडून आल्यानंतर इतर जे काही रोजच्या रोज इतर ज्या पक्षातले सरपंच निवडून आले ते देखील आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतात. याचं कारण त्यांना माहीत आहे की हे सरकार आपल्या गावाचा विकास करेल, मूलभूत सोयी सुविधा देईल. म्हणून आता जे सरपंच इकडे आलेत, जे सदस्य इकडे आलेत, त्यांना माझी विनंती आहे तुम्ही त्यांची यादी घ्या. त्या गावामध्ये ज्या मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या आहेत त्या मूलभूत सोयी सुविधा आपण देऊ, त्या गावाचा विकास करू. गेले अनेक वर्ष जे झालं नसेल ते आपल्या या कारकिर्दीमध्ये आपण करून दाखवू. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला मी आपल्याला मनापासून सगळ्यांना आडरावांना शरद आहे. आणखी कोण कोण जिल्हा प्रमुख आपले आहेत, तालुका प्रमुख आहेत, सगळ्यांनाच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, महिला आघाडीचं, युवा सेनेचं, नियोजन आपल्या ना जिल्हा नियोजन यापूर्वी नव्हते ना, मग तेव्हा तर आपले. आणि आता आपले 6 आपले जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पुण्यामध्ये आलेले आहेत. हे खरं म्हणजे एक परिवर्तन आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. खऱ्या अर्थाने सरकार कोणासाठी असतं? सरकार लोकांच्या अधिकाराला, त्यांच्या हक्काला न्याय देणारं सरकार असतं. आणि म्हणून काल आपण पाहिलं, टीव्हीवर बघितलं असेल, मोदी साहेब इकडे आले होते. मुंबईचा विकास गेले अनेक वर्ष थांबला होता, त्याला आपण चालना देतोय. या महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार देखील खंबीरपणे मागं उभं आहे. हे काल आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील सांगितलंय. त्यामुळे हे डबल इंजिनचं सरकार आहे. पूर्वी काय होतं आपल्याला माहीत. आणि म्हणून राज्याच्या हितासाठी, आपण राज्यातल्या जनतेच्या हितासाठी आणि आपले बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी पुढे नेण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या निर्णयाचं स्वागत या राज्यातल्या जनतेने केलेलं आहे. म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलात. नाही तर आमच्याकडे तुम्ही पाठ फिरवली असती. आम्ही चुकीचा निर्णय जर घेतला असता तर, आम्ही चुकीचा निर्णय घेतला नाही. जे 2019 व्हायला पाहिजे ते आम्ही 6 महिन्यापूर्वी केलंय. आणि म्हणूनच लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून तुमचं स्वागत करतो. तुमच्या गावागावामध्ये विकास कामं, मूलभूत सोयी सुविधा ज्या पाहिजेत त्या आढळवांकडे द्या. का तिकडे हे असंच चालू राहणार आहे? तिकडे काही शिल्लक राहत तर ठेवता नाही. पिंपरी चिंचवड, भोसरी, पुणे, त्या गप जे बालेकिल्ले इतर पक्षाचे होते हे बालेकिल्ले ढासळले, ढासळायला लागले. याचं एवढंच कारण की एक सर्वसामान्य माणूस, एका शेतकरी कुटुंबातला माणूस देखील या राज्यात मुख्यमंत्री होऊ शकतो या राज्याने दाखवून दिले. आणि म्हणूनच केंद्राचा देखील पाठिंबा आपल्याला आहे, प्रधानमंत्री महोदयांचा आहे. आणि एवढ्याच सांगतो की मी आपण म्हणतो साता समुद्रापलीकडे, म्हणजे असं म्हणे ना ती, जेव्हा दावोस म्हणजे तिकडेच आहे ना. दावोस मध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, अतिशय प्रेस्टिजियस ते ठिकाण आहे. ती ज्या त्या फोरमवर जगातले सगळे लोक येतात आणि त्या जगभरातल्या सर्वांसमोर या महाराष्ट्राचे
आपले भूमिका आणि महाराष्ट्रातले विषय या ठिकाणी मांडता आले हे मोठी गोष्ट आहे. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घडलेलं आहे आणि म्हणून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे या राज्याच्या प्रगतीत पुण्यात पण आली, तुमच्या पुण्यामध्ये पण आली, आता आपण यामुळे केलं. हा, त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये विविध सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक या ठिकाणी आपल्याला दावोसमध्ये मिळाली आहे. याचा फायदा सर्वसामान्य लोकांनाच होईल. रोजगार 1 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आपल्याला मिळतील. लोक आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतील. तरुणांच्या हाताला काम मिळेल, हेच आपलं समाधान आहे. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.